मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच विदर्भातील तापमान वाढू लागलं आहे, तर एप्रिल महिन्यात तापमानाने उच्चांक गाठला आहे. 100 वर्षात पहिल्यांदाच एप्रिल महिना उष्ण ठरला. आता हवामान खात्याने दिलेला इशारा विदर्भासाठी चिंताजनक आहे. 8 मे पासून विदर्भात उच्च लहरी धडकणार आहेत, त्यामुळे मे महिन्याचा जुना रेकॉर्ड मोडण्याची शक्यता खगोल अभ्यासक प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी व्यक्त केली. गेल्या मार्चपासून चंद्रपूर आणि विदर्भामध्ये उष्ण लहरी चालू आहे. मधल्या 2-3 दिवसाचा काळ वगळता आत्ता पुन्हा हवामान विभागानं एक इशारा दिलेला आहे की 8 मेपासून पुन्हा विदर्भामध्ये आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणि काही इतरही जिल्ह्यामध्ये उष्ण लहरी पुन्हा येणार आहे. म्हणजे असंच अशाच प्रकारे जर उष्ण लहरी मे महिन्यामध्ये यायला लागल्या तर कदाचित मे महिन्याचा जो जुना रेकॉर्ड आहे, जो 48.2 रेकॉर्ड आहे कदाचित, आणि 1 वर्ष 49 रेकॉर्ड आहे, हे रेकॉर्ड पण आता तुटण्याची शक्यता ना करता येत नाही. कारण यावर्षी खूप मोठ्या प्रमाणावर उष्ण लहरी आपल्या विदर्भामध्ये मध्य महाराष्ट्रात आल्या आणि हाच ट्रेंड जर राहिला तर निश्चितच तापमान 47 आणि 48 डिग्री निश्चितच क्रॉस होण्याची शक्यता आहे. तेव्हा नागरिकांनी निश्चितच काळजी घ्यावी आणि आपल्या आरोग्याची आणि बाकीच्याही सर्व गोष्टीची त्यांनी काळजी घेतली पाहिजे.